माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या मुरुड तालुक्यातील कोरले येथील एकोणीस बंगले गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणात रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रेकॉर्डवरील कागदपत्रे गायब केल्याचा आरोप करत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सोमय्या यांनी यावेळी केली रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर या परिवारी कारांनी वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या कोरले गावातील एकोणीस बंगले मिळकत व्यवहारात घोटाळा झाला असल्याचे प्रकरण किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा लावून धरले आहे याविषयी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रिपोर्ट मागवला असून पुढील आठवड्यात हा रिपोर्ट त्यांच्याकडे पोहोचेल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हे आश्वासन दिले आहे पोलिसांना सात दिवसांमध्ये याचा तपास करून एफ आय आर दाखल करावा लागेल असे यावेळी किरीट सोमय्या म्हणाले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट